नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब्स या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही हा चॅनल पाहत आहात म्हणजे नक्कीच तुम्ही स्पर्धा परीक्षेचे डायहार्ट स्पर्धक आहात. त्यामुळेच तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे संपूर्ण मराठी व्याकरण यावरती आपण एक संपूर्ण सिरीज बनवत आहोत, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणामधील संपूर्ण व्याकरणामध्ये अगदी तुमचं वर्णमालेपासून स्टार्ट करून आपण संधी, समास, प्रयोग अशा सगळ्या मराठीच्या टॉपिक्सला आपण हात घालणार आहोत. त्यानंतर अलंकार, वृत्त, समास यांनाही अगदी आपण उदाहरणासहित व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. आणि या सगळ्याला अनुषंगिक शब्दसंग्रह यावरतीही काही लेक्चर ऑलरेडी आपल्या चॅनलला आपण टाकलेले आहेत, आणि तरीही अजून बाकीचे राहिलेले सगळे शब्दसंग्रहाचे रिलेटेड व्हिडिओज पण आपण यावरती अपलोड करणार आहोत. आणि या वेबसिरीजचा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट असा आहे की आपण घटकाच्या कंटेंटसोबत आपण मागील प्रश्नपत्रिका आणि त्यांचं विश्लेषण हेही पाहणार आहोत. कंटिन्युअसली आपलं एक लेक्चर घटकाच्या बेसिक स्टडीवरती असेल आणि दुसरं लेक्चर हे त्या अनुषंगाने आलेले काही मागच्या आयोगाचे प्रश्न असतील आणि त्यावरती डिस्कशन असेल. तर असे आपण आजपासून वेबसिरीज स्टार्ट करत आहोत. त्यात आज आपण सर्वात पहिल्यांदा करणार आहोत वर्णमाला हा टॉपिक स्टार्ट. चला तर मग आज आपण वर्णमाला शिकूयात. आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या काही रिक्वेस्टच्या अनुषंगाने मी मराठी व्याकरणाला स्टार्ट करते. त्यामध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर आपण भाषा शिकण्याच्या बेसिक स्टेपला आपण बोलू शकतो वर्णमाला शिकणं. आणि मराठी व्याकरणामध्येही आपण वर्णमाला शिकणं परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यामधल्या सर्व स्पर्धा परीक्षा येतात, अगदी सरळ सेवा तलाठीपासून महापरीक्षेच्या सगळ्या एक्झाम्स असतील ते अगदी MPSCशी रिलेटेड वगैरे जेवढ्या काही मेन्स एक्झाम्स असतील तिथपर्यंत सगळ्या परीक्षांमध्ये ह्या वर्णमाला या चॅप्टरवरती प्रश्न असतातच. वर्णविचार किंवा वर्णमाला असं आपण म्हणू शकतो. यावरचे सगळे प्रश्न आपल्याला, आपण बऱ्याचदा विचार करतो की मराठी भाषा ही आपली आहे म्हणजे वर्णमाला आपल्याला येत असेल, पण कधी एकदा तुम्ही सगळ्यांनी आत्ता व्हिडिओ जो बघताय त्या प्रत्येक व्यक्तीने मला असं सांगावं की अ आई असं जे स्टार्ट करते अपासून ज्ञपर्यंत मी सिरियली सगळ्याचे सगळे शब्द वर्णमाला व्यवस्थित सांगू शकतो, तेही अगदी 2 मिनिटाच्या आत. तेही आठवून आठवून करायचं नाही आहे. आणि तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा की किती लोकांना वर्णमाला चांगली आठवती आहे. चला तर मग आपण वर्णमालेला वर्णमालेला शिकायला सुरुवात करूया. वर्णमालेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शब्द म्हणजे काय किंवा वर्णमाला म्हणजे काय. वर्णमाला म्हणजे काय, आपले जे बोलतो ते मूळ ध्वनी त्यांना आपण चिन्हांकित करणे म्हणजे एक विशिष्ट चिन्ह देणं, जसं अ असेल, आ असेल, हे जे आपण चिन्हांकित करतो या सगळ्याला काय बोलतात, वर्ण बोलतात. आणि हे वर्ण आपण जे लिहितो ते कधीही संपत नाही, म्हणजेच ते क्षर न होणारे, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो नाश न पावणारे, म्हणून त्याला काय बोलतात, अक्षर. वर्णमालेमध्ये मूळ ध्वनींना चिन्हांकित करतो त्याला वर्ण असे म्हणतात, आणि अक्षर म्हणजे क्षर न होणारे अक्षर असं म्हणतात. आता यामध्ये आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट अजून अपेक्षित आहे माहिती असणं, ते म्हणजे शब्द. शब्द म्हणजे काय असतं, तर जे ज्या ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्या अक्षरसमूहाला आपण काय म्हणू शकतो, शब्द म्हणू शकतो. आणि त्यानंतर वाक्य म्हणजे काय, जर अर्थपूर्ण क्रमाने विशिष्ट क्रमाने आलेली वाक्य विशिष्ट क्रमाने आणि अर्थबोध करणारे असे अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन जी ओळ तयार होईल त्याला आपण वाक्य असं म्हणू शकतो. ह्या गोष्टी पूर्ण बेसिक झाल्या आपल्या वर्णमालेच्या. आता वर्णमाला त्याच्यात आपल्याला काय काय येतं ते बघूयात. स्वरमध्ये काय असतात, स्वर पूर्ण आपण काय सांगतो, 14 किंवा काय 12. 12 कुठले, 12 खडीसाठी 12 सांगतो आपण. ते कुठले, अ आ ई उ ऊ रू लू, सॉरी हा लू असा आहे, लू, ए ए ओ औ अम आहा, हे सगळे झाले स्वर. अ आई पासून स्टार्ट होतात हे पहिले, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे सगळे काय झाले, बेसिक स्वर झाले. आणि मी 14 तुम्हाला का बोलले, तर त्यानंतर 2 स्वर आहेत, ॲ आणि ओ, ह्यांना आपण नवीन स्वर असं संबोधतो. नवीन स्वर यामध्ये घेतात, ज्यामुळे आपल्याला सध्या जे आपण 12 खडी लहानपणापासून शिकलो आहे, जो विद्यार्थी आता माझा व्हिडिओ बघत असेल ते जनरली ज्या एजमध्ये शिकलेले त्यावेळेसपर्यंत आपण
अपर्यंत होतं आणि लहानपणी आपल्या 12 कडी शिकलेलो आहे, पण सध्याच्या ज्या मुलांना पहिली दुसरीची मुलं शिकतात आहे त्यांना 14 कडी नावाची अंकलिपी असते. तुम्ही एखादी अंकलिपी घेऊन बघा, त्यामध्ये 14 कडी असते, त्यामध्ये हे 2 स्वर एक्स्ट्राचे ॲड केलेले असतात. आणि हे 2 काय असतात तर स्वर स्वराधी असतात, ज्याच्या आधी स्वर येतात ते. तर आता ह्यांचे काही बेसिक त्याआधी व्यंजनं बघूयात. आता व्यंजनं किती आहेत, क पासून स्टार्ट होतात, क ख ग घ सॉरी क ख ग घ. आणि ह्याचा उच्चार कसा करायचा आहे तर ग ग असा उच्चार करतात ह्याचा, म्हणजे बोलताना ड आपण बोलतो बऱ्याचदा, ड डॉट बोलतात किंवा ग ड बोलतो, पण त्याऐवजी आपण ग असाच उच्चार केला जातो याचा. हे अनुनासिकामध्ये येतात सगळ्याचे सगळे. त्यातलं ह्याचा उच्चार आपण जनरली, ह्याचा उच्चार फक्त वाङ्मय या एका शब्दातच केला जातो, आणि तिथे ग असा उच्चार केला जातो. पुढे काय आहे, च छ ज झ. आता ह्यालाही आपण ह्यापूर्वी काय शिकलो आहे, त्र असं बोलतो, पण त्र हा जोड अक्षर झालं, त्र हे वेगळं झालं. र ला त सॉरी त ला र जोडणे ह्याला त्र असं बोलतात, आणि ह्याला काय बोलतात तर न, ह्याचा उच्चार काय होतो न असा. पुढे आहे ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. अजून काय व्यंजनं आहेत पुढे, जे आहेत य र ल व. आणि ह्याचा सिरियल विचारतात, काही प्रश्नांमध्ये एम पी एस सीने असा प्रश्न विचारला की य र ल वचा सिरियल सांगा व्यवस्थित, तर ती य र ल वची ऊ आणि य वगैरे वगैरे त्या शब्दांशी रिलेटेड असतं, तर ते काय करतात य व र ल अशी त्याची सिरियल आहे, य व र ल. पुढच्या आहेत श श स ह ळ, आणि हे 2 मुळाक्षरे नाहीत तरी पण ह्या 2 एकत्र घेतलं जातं, हे मुळाक्षरांमध्ये आपण घेऊन घेतो. क्ष आणि ज्ञ यांना आपण संयुक्त व्यंजन असं म्हणू शकतो. जे क इंग्लिशमध्ये आपण क्ष कसं लिहितो, के एस एच इथून स्टार्ट करतो क्ष, अज्ञला काय करतो डी एन ए इथून स्टार्ट करतो. म्हणजेच काय, हे क आणि क्ष हे जोड अक्षर आहे किंवा जोड व्यंजन आहे असं म्हटलं तर चालेल आपल्याला. आणि ळ हा एकमेव वर्ण आहे असा वर्णमालेमधला, ज्याला आपण स्वतंत्र वर्ण म्हणतो. स्वतंत्र वर्ण का म्हणतो स्वतंत्र वर्ण, तर हा द्रविडियन भाषेतून आलेला स्वतंत्र वर्ण आहे. द्रविडियन भाषा कुठली की जी जनरली साऊथ इंडियामधली ज्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्यांना द्रविडियन भाषा बोलतात, आणि तिकडून हा शब्द वर्ण आलेला आहे ळ हा. आता आपण स्वरांचे प्रकार बघूयात, स्वरांमध्ये कुठले प्रकार पडतात, बेसिकली ऱ्हस्व स्वर आणि दीर्घस्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे कुठले येतात, ज्याचा उच्चार आखूड किंवा कमी वेळेमध्ये होतो, कमी कमी वेळेत आपण त्याला उच्चारू शकतो, ते कुठले येतात अ ई ऊ. आणि दीर्घस्वर कुठले, ज्यांचा उच्चार लांबट असतो, लांबट किंवा ज्याला उच्चारण्यासाठी वेळ लागतो, आ ई ऊ. म्हणजे आपण ह्याला कसा स्वर लावत किंवा एक लांबट उच्चार करतो, प्रोनाऊन्स करून बघा तुम्ही स्वतः येता, अ आ ई ई ऊ ऊ असा उच्चार आपला लांबट होत जातो आहे. म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घमधला फरक आपल्याला कळून जातो आहे काय तो. पुढचे स्वरांचे प्रकार आहेत संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय, जे स्वर दोन स्वर एकत्र येऊन बनतात त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. ए ए औ ओ आणि औ हे 2 काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर ए कशाने बनतो, तर अ प्लस हा ए कशाने बनतोय, अ प्लस नुसता ई किंवा दीर्घ ई, ह्या 2 एक काहीतरी एकत्र येऊन आपल्याला अ तयार होतो, सॉरी ए तयार होतो. दुसरा ए कसा तयार होतो, तर त्याच्यावर तिसरा फार देऊ, एच्या ऐवजी इथे आ तयार होतो, आ प्लस ई किंवा ईने तयार होतो. आणि ओ कसा तयार होतो, तर ओ हा अ प्लस ऊ किंवा ऊ, म्हणजे दीर्घ ऊ किंवा छोटा ऊ याने ओ तयार होतो. आणि औ कसा तयार होतो, अच्या ऐवजी हा आ करायचा, आ प्लस ऊ किंवा ऊ याने औ तयार होतो. या सगळ्यामुळे काय बनतात, हे संयुक्त स्वर बनतात. आता स्वरादी. स्वरादी म्हणजे काय, स्वर आहेत ज्याच्या आधी असे ते. म्हणजेच काय, अ आणि अम हे स्वतंत्र नाही आहेत उच्चार, ते अला आपण बेसिकली दाखवण्यासाठी अम
आहा असं उच्चार घेतोय, पण ते फक्त अनुस्वार आणि विसर्ग हे आहे. जे वरती देतो टिंब त्याला बोलतात अनुस्वार, आणि जे साईडला दोन टिंब देतो असे दोन टिंब दिले त्याला बोलायचं आपण विसर्ग. हे दोन काय आहेत? विसर्ग. आणि मग उच्चार कसा केला जातो? ज्याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत असा उच्चार होतो त्यांना आपण काय बोलतो? अनुस्वार बोलतो. आणि ओझर त्या स्वरात आपल्याला उच्चार केला जातो त्या अमचाच उच्चार येतो, पण त्याला काय बोलतात? अनुनासिक असं बोललं जातं. आणि विसर्ग म्हणजे काय? तर श्वास सोडणे जोरात, श्वासाचा विसर्ग करणे, बाहेर पाडणे. जसं ह ह म्हटलं तर आपण अगदी पोटातून आपला ह बाहेर निघतो, श्वास बाहेर निघतो. असा हा अहा 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 म्हटलं तर अगदी आतून श्वास बाहेर पडतो, म्हणजे विसर्ग होतो तो. त्याला काय म्हणतात? विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग या दोन्हींना काय बोलतात? स्वरादी. पुढचा प्रकार आहे नवीन स्वर. नवीन स्वर कुठले बोलले मी? ॲ आणि ओ. आता हे दोन काय प्रतीकात्मक अ घेतले आपण, दुसऱ्या कुठल्याही अल्फाबेट्सला आपण ॲ आणि ओ जोडू शकतो. आणि हे शब्द कशामुळे आलेले आहेत? तर इंग्रजी भाषेचा संपर्क जसा जसा वाढत गेला आपल्या मराठी भाषेमध्ये, तसं तसं त्याचा प्रभाव पडत गेला. कुठलीही भाषा हा एकट्याने परिपूर्ण होत नाही, इतर भाषांची सरमिसळ आपल्या भाषेमध्ये होत असे. तसंच हे इंग्लिशची सरमिसळ आपल्याकडे झाल्यामुळे ॲ ॲ आणि ॲ असे दोन स्वर आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांना आपण आता मान्यता प्राप्त केलेला आहे. आणि शाळांमध्येही, मराठी शाळेतही आजही ॲ आणि ओ शिकवलं जातं, ज्याला आपण मी पूर्वी सांगितलं 12 खडीऐवजी आता 14 खडी बोललं जातं. आणि क ख ग आपण काना मात्रा उकार देतो ना, क का की कू जे केलं जातं हे सगळं, तर ह्याच्यात सगळ्यात शेवटी क्या आणि कॉ असा पण एक सिरीज जोडली जाते पुढे. कुठली? क्या आणि कॉची. त्याचे उदाहरणार्थ कसे येतात? बॅट, ऑफिस, ऑक्टोबर असं येतात. हे सगळेजण काय ह्याच्यामध्ये जोडले जातात. स्वरांचे अजून काही प्रकार आहेत, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय? एकच उच्चारस्थान असलेले स्वर. ते कुठले येतात? अ आ, ई उ, ज्याचे स्वर काय एकच उच्चारस्थान आहे. अ अ हा उच्चारस्थान आहे, ई हे उच्चारस्थान आहे. आणि विजातीय स्वर म्हणजे काय? भिन्न उच्चारस्थान असलेले स्वर. कुठले? अ ई, आ उ, ए हे असे सगळे, म्हणजे एकमेकांचे विरुद्ध भिन्न उच्चारस्थान असलेले आपण स्वर घ्यायचे. अशा प्रकारे आपण आज स्वरांचे प्रकार बघितले, वर्णमाला आपण अभ्यासत आहोत. पुढच्या सिरीजमध्ये तुम्हाला व्यंजन आणि व्यंजनांचे सगळे प्रकार आणि त्याची उच्चारस्थानी वगैरे ह्या संबंधित डिटेल्स भेटतील. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार आहे. तुम्हाला अजून काही इम्प्रूव्हमेंट हवी असतील आणि अजून काय अभ्यासासंदर्भात काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवा, त्यानुसार इम्प्रूव्हमेंट आणि त्यानुसार काही अपेक्षित असलेल्या गोष्टींमध्ये मला वाढ करता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्यासाठी मी तुमची सर्वांची खूप मनापासून आभारी आहे. असेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यात जवळच्या मित्रांपर्यंत ह्याला नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांचाही अभ्यासात याची मदत होऊन जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.